ट्रैक्टर बिया आनी जे सारे लगता जितके वस्तु शेता लावपाक लगता तितले आमी फ्री ऑफ कॉस्ट अंजुना कॉन्स्टिट्युएंसी म्हणजे जोले कॉन्स्टिट्युएंसी आपक्या दिवपाचा आमचो प्रयत्न असतो. या फुडे आमी जे हिसपान कलांगूट केला, जे हिसपान पारा केला, हरपरा नागवा केला, सेम फॉर्मुला आमी हिंगासोर स्टार्ट करतले. आणि मला दिसता येता त्या या वर्षा आता तर तू जावचेच ना, येता त्या वर्षा प्लॅन करून आम्ही करूया. उलो मारता सगळ्या शेतकऱ्यांक, म्हणजे सगळी शेतां आई शेतांचे ओनर आहात, तेणी ही शेतां सोडलेली आहात, वेगवेगळे कारण आहात. हांव जाणा की खूप जण भियेता शेत लावपाक, कितें गोरवा येवन खाता म्हणून, तेजरूय आमचे कडेन सोल्युशन आहा, तेजरूय सोल्युशन आहा. आम्ही पुढाकार घेऊया, शेताची पाड दवरल्या ती फुडल्या वर्सासून लावपाचो आम्ही प्रयत्न करूया, शेतकऱ्यांक फुडें हाडया. तितून ट्रॅक्टर फ्री, बिया फ्री, त्याच्या उपरांत सारे फ्री, त्याच्या उपरांत हार्वेस्टिंग मशीन फ्री, हे अशें करूया. आणि ग्रीन रेव्होल्युशन जे आम्ही म्हणता ते हिंगासून स्टार्ट करूया. अनेकदा अंजुनाच्या जिमखानाचो प्रेसिडेंट बाब रॉयसल त्याच्या आख्खे टिमीक हांव कॉंग्रेच्युलेट करता आणि मागता की आमकां ही एनओसी त्याने आमकां दिवची. चिल्ड्रन्स पार्क जो तो म्हणटा आमकां हिंगासूर जाय, 100% हेचे काम आमी ऑगस्टानसून स्टार्ट करतले. ग्राउंडूय जो तर तुमकां बरो जाय हिंगा आमच्या डिपार्टमेंटानसून आमी करून दिता तुमकां. आरडीएनसून वन महोत्सव आणि फ्री सॅपलिंग डिस्ट्रीब्युशन आमचे ऑनरेबल मिनिस्टर श्री मायकल लोबो, तशेंच आमचे सगळे पंच मेंबर, अंजुना जिमखानाचो अध्यक्ष प्रोफेसर डिसूजा, हांच्या हांव मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. आयच्या ह्या प्रोग्रामाक तेंच्यांनी वेळात वेळ काडून येयलो आणि चडांत चड म्हटल्यार आमचे मायकल लोबो सर हे आज खरंच खूप बिझी असले आणि लास्ट मिनिट हांवें ताका सांगलेले की यो म्हणून, आणि आमच्या उतराक मान दिवन ते आज आमच्या अंजुनान येयले. आज आमी ह्या ग्राउंडार टोटल 50 झाडां लायल्या आणि जे टोटल डिस्ट्रीब्युशन ऑफ ट्रीज आसा अराउंड 450 ट्रीज वील बी डिस्ट्रीब्युटेड. आमकां फुडें सुद्दां फक्त अंजुना न्ही तर शिवोली कॉन्स्टिट्युएंसी म्हणून सराची खूप हेल्प लागतली, कारण जशें सगळ्यांनी उलयले की सॅपलिंग्स आमचे सीड्स असतल्यो किंवा एग्रीकल्चरा खातीर बाकीचे जे गरज असता ती गेले कितले एक वर्स न्ही, खूप वर्सांच जाली कोणाक सारखे मेळना. म्हाका दिसता खंय तरी शिवोली कॉन्स्टिट्युएंसी आमची वाऱ्यार पडलेली आसा आणि ती जाग्यार जर हाडटलो जाल्यार सराची आमकां डायरेक्टली हेल्प लागतलो. की बरेंच बरें दिसता वचत पेचणीन आपल्या कॉन्स्टिट्युएंसीन एक हे चळवळ स्टार्ट केल्या, की ग्रीन रेव्होल्युशन स्टार्ट केला आणि डेव्हलपमेंट केला रिगार्डिंग एनवायरमेंट, म्हणजे शेताच्या बाबतीत, फार्मराच्या बाबतीत. तसेच हा मागता की हांगा आमच्या हातून लक्ष घालून आमची जी इतली पाड आहात, शेताची इतली पाड रावतात ड्यू टू इन्फ्रास्ट्रक्चर ना म्हणून तांकां हेल्प करचे आणि आंगोरी हांगा आमची ग्रीनरी जाता तितली वाडोवची. एक पर्सनल रिक्वेस्ट आहा की हांगा लक्ष घालून हे आमचे जे ग्रीन आहा पण ग्रीन आमचे हे करचे अंजुना. तशेंच हांव मागता आमच्या सगळ्या भुरग्यांक होच एक वट घेवन तुमी हे जे ग्रीनाचो जो हे फुडाकार घेतला हो फुडे अशेंच हे करून झाडां रोवन हे करचे. आनी गोंयचे मानाधी मंत्री मायकल लोबो सर, तशेंच हांगाले पंच वांगडी, आमचे अंजुना जिमखानाचे अध्यक्ष आनी तेचे वांगडी, हांगा उपस्थित आसलेले म्हाजे पत्रकार भाव, आमचे डिपार्टमेंटाचे ऑफिसर, तशेंच गांवचे सगळे भाव आनी भयणी. आयज गोवा जिमखानान आमकां अंजुना जिमखानान आमकां हांगा संद दिल्या बद्दल हांव तेंच्या जिमखानाचे देव बरें करूं म्हणटा. तशेंच खास करून आयज आमचो मंत्री हांगा येयलेलो आसा आणि तेणेन आयज ही झाडाची सुरवात केल्या, त्या बद्दल हांव मंत्रीचो देव बरें करूं म्हणटा. तशें आमच्या पंच गोंयकारान सांगले की मंत्री खूप वर घेता ग्रीनाचेर ग्रीन करपा खातीर. तशेंच फॉरेस्ट डिपार्टमेंटान एक स्टेप फुडें घेतलेली आसा आणि ह्या वर्सा आमी 5 लाख झाडां फ्री डिस्ट्रीब्युशन करपाचो आमी गोंयभर एक आमी मोहीम चाललेली आसा.